subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आज 2 सप्टेंबर रोजी 226 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्ण 12,227. आजपर्यंत पूर्ण बरे झालेले रुग्ण 10,521. विद्यमान एकूण रुग्ण 1,411. कोविड-19 मृत्यू झालेले रुग्ण 295. कोविड चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या 43,719 आहे. आजचे मिळून आलेले विभाग नाही 226 रुग्ण आढळून आलेले विभाग खालील प्रमाणे. पनवेल 52, नवीन पनवेल 39, खांदा कॉलनी 9, कळंबोली 36, कामोठे 49, खारघर 38, तळोजा 1 रुग्ण आढळून आले आहेत. आज बरे झालेले 191 रुग्ण. पनवेल 33, नवीन पनवेल 32, कळंबोली 13, कामोठे 62, खारघर 50, तळोजा 1. आज कोरोनामुळे 7 व्यक्तींचा मृत्यू झाला. यामध्ये खारघर 3, खांदा कॉलनी 1, कळंबोली 2, पनवेल 1 व्यक्ती आहे. पनवेल क्षेत्रात नोंदणीनुसार कळंबोलीमध्ये विद्यमान रुग्ण 331, पूर्णपणे बरे झालेले 1,735, मृत्यू 43, एकूण रुग्ण 2,109, रुग्ण बरे झाल्यांची संख्या 82.27. कामोठे विभागात विद्यमान रुग्ण 270, पूर्णपणे बरे झालेले 2,256, मृत्यू 69, एकूण रुग्ण 2,595, रुग्ण बरे झाल्यांची संख्या 86.94. खारघर विभागात विद्यमान रुग्ण 304, पूर्णपणे बरे झालेले 2,128, मृत्यू 33, एकूण रुग्ण 2,465, रुग्ण बरे झाल्यांची संख्या 86.33. नवीन पनवेल विभागात रुग्ण 329, पूर्णपणे बरे झालेले 1,871, मृत्यू 71, एकूण रुग्ण 2,271, रुग्ण बरे झाल्यांची संख्या 82.39. पनवेल विभागात विद्यमान रुग्ण 166, पूर्ण बरे झाल्यांची संख्या 1,948, मृत्यू 60, एकूण रुग्ण 2,174, रुग्ण बरे झाल्यांची संख्या 89.60. तळोजा विभागात विद्यमान रुग्ण 11, पूर्णपणे बरे झालेले 583, मृत्यू 19, एकूण रुग्ण 613, रुग्ण बरे झाल्यांची संख्या 95.11. पनवेल क्षेत्रात विद्यमान एकूण रुग्ण 1,411, पूर्णपणे बरे झालेले 10,521, मृत्यू 295, एकूण रुग्ण 12,227, रुग्ण बरे झाल्यांची टक्केवारी 86.5 आहे. आवाज टुडेसाठी प्रिया उजवळंचा रिपोर्ट. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.